नमस्कार मुलांनो ॲडव्होकेट बापूसाहेब बोंडे हायस्कूलच्या डिजिटल स्कूलमध्ये तुमचे स्वागत आहे यत्ता दुसरी विषय मराठी विद्यार्थ्यांनो मागील व्हिडिओमध्ये आपण अ ते आहा पर्यंतची चौदा कडी शिकलो होतो अ आ, ई उ ऊ ए ऐ ओ औ आहा पर्यंतची चौदा खडी आपण शिकलो होतो आणि ती कशी तयार होते हे देखील शिकलो होतो प्रत्येक व्यंजन अ आ इ ई ऊ ए ऐ ओ औ या मात्रामध्ये मिसळल्यानंतर अ ची मात्रा आ ची मात्रा तयार होते आता आपण मात्रा कशी तयार होते ते वाचूयात क अधिक अ बरोबर क क अधिक आ बरोबर का क अधिक इ बरोबर की क अधिक ई बरोबर की क अधिक उ बरोबर कु क अधिक ऊ बरोबर कु क अधिक ए बरोबर के क अधिक ऐ बरोबर कै क अधिक ओ बरोबर को क अधिक औ बरोबर कौ क अधिक अम बरोबर कम क अधिक आहा बरोबर कहा अशा सर्व मात्रा तयार होतात आज आपण रु ॲ आणि अ ची मात्रा शिकणार आहोत रुची मात्रा ॲची मात्रा अची मात्रा कशी तयार होते ते आपण सविस्तरपणे पाहूयात रुची मात्रा क अधिक रु बरोबर क्रू ख अधिक रु बरोबर क्रू ग अधिक ऋ बरोबर क्रू घ अधिक ऋ बरोबर गृ असे प्रत्येक व्यंजन रु मध्ये मिसळल्यानंतर ची मात्रा तयार होते आता आपण ऋची मात्राचे शब्द वाचूयात कृष्ण तृप्त वृषभ पृथ्वी मृग तृष्णा कृपा सृष्टी असे सर्व रुची मात्राचे शब्द तयार होतात पुढील मात्रा ए ची मात्रा क अधिक ॲ बरोबर कॅ ख अधिक ॲ बरोबर ख्या ग अधिक ॲ बरोबर ग्या घ अधिक ॲ बरोबर घ्या असे प्रत्येक व्यंजन ॲ या मात्रामध्ये मिसळल्यानंतर ॲ ची मात्रा तयार होते आता आपण ॲ ची मात्राचे शब्द वाचूयात ॲपल ॲपल कॅरम कॅमेरा कॅम्प जॅकेट टोमैटो कैश मैन हे सर्व ए ची मात्रा चे शब्द है पुढ़ी मात्रा है अ अ ची मात्रा क अधिक अ बराबर क ख अधिक अ बराबर ख ग अधिक अ बरोबर ग्वा घ अधिक अ बरोबर अशी प्रत्येक व्यंजन मात्रा मात्रामध्ये मिसळल्यानंतर अ ची मात्रा तयार होते आता आपण अ ची मात्राचे शब्द वाचूयात ऑगस्ट कॉट बॉल मॉल डॉक्टर कॉटन फॉन्ट ऑक्टोबर हे सर्व ची मात्राचे शब्द आहेत इथंपर्यंत आपण सर्व मात्रा शिकून झाल्या आपल्या आता आपण खडी कशी वाचायची ते पाहूया कची चौदा खडी कशी वाचायची ते पाहूया क का की की कु कु, कु के क्या कई को क कौ कम कहा आता आपण ख ची चौदा कडी पाहूया ख खा खी खी खु, खू खे खै खई खो खौ खम खा पुढील ग, गा गी गी गु, गु गु गे ग्या गई, गो ग गौ, 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 गौ गम ग ची घ घा घी घी घू घू घे घ्या घी घो घो घम घ च ची चवदा च चा ची ची चू चू चे च्या चई चो चो चौ चम चहा अशा प्रकारे आपण प्रत्येक चौदाखडी वाचतो छ ची चौदा खडी छा छी छी छु छो छ छम ची चौदाखडी ज जा, जा जी

झन जहा असे आपण प्रत्येक व्यंजनाची चौदाखडी वाचतो ट ठ ड ढ ची चौदाखडी देखील आपण अशाच प्रकारे वाचतो न त थ द ध न प फ ब भ म य र ल, व श श, स, ह, आणि ज्ञ पर्यंतची आपण चौदा खडी कशी वाचायची ते आपण शिकलो विद्यार्थ्यांनो आतापर्यंत शिकलेल्या सर्व मात्रा तुम्हाला समजल्या असतीलच त्या तुम्ही रोज वाचायचा वाचायच्या आहेत व त्यांचा सराव करायचा आहे आणि रोज चौदा खडी देखील वाचायची आहे जर तुम्ही रोज रोज सराव केला तर चौदा खडी तुम्हाला वाचताना काहीच अडचण येणार नाही ना आता गृहपाठमध्ये आज शिकलेल्या मात्रा आज कोणत्या मात्रा शिकलो आपण रू ॲ अ व त्यापासून तयार होणारे शब्द तुमच्या मराठी वहीमध्ये दोन वेळा लिहायचे आहेत धन्यवाद